प्रत्येक भागामध्ये पालेभाजी करायची पद्धत वेगवेगळी असते. अशा पद्धतीची पालेभाजी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. एक फ्रेश पालकाची झुडी घेतली. निवडण्यासाठी जर वेळ नसेल तर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही गवत असेल तर काढून टाकायचं आणि त्याच्यात पाहिजे तेवढे पानं घेऊन नको असतील त्या काड्या काढून टाकायच्या. पालक मार्केटमधून आणलेला असतो तेव्हा त्याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे निर्जंतुक करून घेण्यासाठी पाण्यामध्ये त्याची मुठभर हळद घालायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचा. पालक बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि पालक उकडून घ्यायचा. पालक उकडताना पालकाचा कलर हिरवा राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची, जास्ती उकडायचं नाही, एक 10 मिनिटच उकडून घ्यायचं आहे फक्त. आणि उकडल्यानंतर काढून घ्यायचं आणि ते पाणी आपण टाकून देणार नाही आहोत, त्या पाण्याचं नंतर आपण ग्रीन टी बनवणार आहोत. पालक उकडून थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/4 वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि पालक आणि डाळीचं पीठ सगळं व्यवस्थित एकत्र हाताने करून घ्यायचं, त्यामुळं भाजीची टेस्ट आणि वाढते. लसूण सुरीने कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने कट केल्यानंतर हाताने सोलत बसायची गरज पडत नाही, सुरीने कट करताना साल आणि लसूण वेगळा वेगळा होतो. एका पॅनमध्ये तेल घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1/4 चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि लसूण टाकून लसूण लाल होईपर्यंत भाजायचा. पालेभाजीला जर लसूण जेवढा क्रिस्पी होईल तेवढी पालेभाजीची टेस्ट वाढते. फोडलेला पालक आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये 1/4 चमचा हळद घातली. या उकडलेल्या पालकामध्ये आता एक ग्लास पाणी घातलं. हे पाणी आपण उकडलेलं पालकाचं पाणी घातलं तरी चालतं, पण आपण याचा ग्रीन टी बनवणार आहोत. भाजीची कन्सिस्टन्सी जशी ठेवायची त्याच्या हिशोबानं पाणी घालायचं आहे. कोणाला पातळ आवडतं, कोणाला दाट आवडतं, त्या हिशोबानं भाजीमध्ये पाणी घालायचं. फोडणीमध्ये 1/2 चमचा तिखट टाकलं. तिखट टाकल्यानंतर लगेचच भाजी टाकायची, नाहीतर तिखट लाल तिखट करपू शकतं. फोडणीमध्ये तिखट टाकल्यामुळे भाजीचा कलर खूप छान येतो. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. उकडलेल्या पालकाच्या पेस्टमध्ये आधीच डाळीचं पीठ मिक्स केलेलं असल्यामुळे भाजीमध्ये जेव्हा आपण मिक्स करतो फोडणी टाकतो तेव्हा डाळीच्या पिठाच्या गाठी होत नाही. भाजीला एक उकळी येऊ द्यायची. त्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकलं आहे. आता सगळं भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता ही खाण्यासाठी रेडी आहे. ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळी चपातीबरोबर खायला खूप छान लागते. अशा पद्धतीच्या पातळ पालेभाजीवर वरून फोडणी खूप छान लागते. त्याच्यासाठी कढईमध्ये 3 पळी तेल घेतलं. त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर 3 चमचे मोहरी, 2 चमचे जिरे घालून घ्यायचे
आणि व्यवस्थित तडकल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण चोपट केलेला घालायचा, भरपूर लसूण घालायचा. लसूण व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा. लसणाला लाल कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग, 1/4 चमचा हळद, 1/4 चमचा लाल तिखट आणि 1/4 चमचा मीठ घालायचं आणि वाटीमध्ये काढून घ्यायचा. जेवण करायचं असेल तेव्हा हा असा तडका वरून चमच्याने आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा. ज्याला आवडत असेल त्यांनीच घ्यायचे, हा ऑप्शनल आहे तडका. पालकाच्या उरलेल्या गरम पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्ससह अनेक पोषक घटक असतात. त्यांच्या आहारामध्ये जर आपण घेतलं तर रोग शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. याच्यामध्ये एक तुकडा दालचिनीचा, 4-5 मिरे टाकून एक उकळी आणून घ्यायची. कप्पामध्ये ग्रीन टी ओतून घ्यायचा, कलर खूप सुंदर आला आहे ग्रीन टीचा. त्याच्यामध्ये 1/4 चमचा मीठ घातलं आणि 1 लिंबू पिळला. अशा पद्धतीचा ग्रीन टी करून बघा, टेस्ट खूप छान येते आणि पूर्ण याचे पालकाचे व्हिटॅमिन आहेत ते पण वाया जात नाहीत. ही भाजी गरमागरम भातावर खायला खूप छान लागते. भात वाढून घ्यायचा, त्याच्यावर मस्त तुपून घालून घ्यायचं, त्याच्यावर भाजी घालायची, तडका घालायचा. अशा पद्धतीचं संध्याकाळसाठी हलकं फुलकं जेवणासाठी ही रेसिपी खूप छान आहे. पोळी किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी प्लेटमध्ये भाजी वाढून घ्यायची आणि त्याच्यावर तडका घालायचा. अशा पद्धतीने चपाती किंवा भाकरीबरोबर ही भाजी खायला खूप छान लागते. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.